नमस्कार आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सोनाली कुलकर्णी आहे। मी मोहदी गावातील नागपूर पब्लिक स्कूल इथून शिक्षण घेतले आहे। आज तुम्हाला मी माझ्या एका वर्गमित्र गोपाळ याच्या शौर्याची कथा सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। एकदा आमची सहल कर्णागड येथे गेली होती। अरे बघा बरं, मी विसरलेच तुम्हाला सांगायचं कर्णागड कोठे आहे ते। कर्णागड नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे एक खेडेगाव आहे। गावातील सर्व लोक गुणगोविंदाने राहतात। या गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक खूप पौराणिक गड आहे। गुरे चारणारे गुराखी दररोज तिथे जातात। सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा गडावर दिसतात। गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारामाही झुळझुळत असते। नदीच्या दोन्ही तीरांवर शेतमळे 12 महिने हिरवेगार असते। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश एकदम पाचोचा वाटतो आणि उन्हाळ्यात गडावर सगळीकडे पालापाचोळा असतो। तरीही रानमेव्याच्या अनेक प्रकारची झाडे तिकडे असतात, जे फळभरांनी लदबदलेले असतात। वार्षिक परीक्षा संपल्यावर आम्ही आमच्या शिक्षकांना म्हटले की आम्हाला कर्णागड येथे सहलीला जायचंय। मग काय होतं बरं, शिक्षक घेऊन गेले आम्हाला कर्णागड इथे। चला तर मग बघूयात पुढे काय झाले ते। चला मुलांना, आपल्याला आता घरी निघायला हवं। सूर्यास्त आधी घरी पोहोचलेला बरा। चला बस ते पटपट। बापरे, तो वणवा बघा उजव्या बाजूला। खरंच किती मोठा आहे ना तो, काय रंग आहे ना त्याचा। बापरे, हा तर खूपच मोठा वणवा आहे। आपण या आगात सापडायला नको, मी गाडीचा वेगच वाढवतो। अरे अरे, गाडी थांबा, ही आग विझवलीच पाहिजे। ड्रायव्हर काका, गाडी थांबा। हा तर वणवा आहे, ही आग आपण कसं काय विझवू शकतो। हे मला बी माहित आहे की आग एकट्याने इजणार नाही, पण म्हणून काय आपण प्रयत्न करायचे नाही का। आणि हे समद जंगल आम्हा आदिवासींचे पालन पोषण करते, आणि माय बापाला कोणी असं आगीच्या मुखी सोडून जाते का। असो किंवा जनावर, त्यांना वाचवलंच पाहिजे। शेवटी त्यांच्यातही जीव आहे ना, आणि माणूस म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे। गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे। हे भीतर शक्यच नाही, मला तर हा वेळापणच वाटतो। चिंता करू नका, मी अग्निशामक दलाला बोलवले आहे, ते लवकरच येतील। ये, आपण आग विझवली। आपण सर्वांनी मिळून आग विझवली। झालं बापा, ही आज ही आग गडावरची लवकर इजली। ही आग जर थोड्या वेळ अजून राहिली असती तर आम्ही जळून मेलो असतो, आणि आमच्यापैकी कोणाला पत्ताही लागला नसता। तुम्ही धावून आलात, तुमचे लय लय धन्यवाद। खरंच आमच्या या गोपाळने निरपेक्ष भावनेने जीवाची पर्वा न करता घाऊस केले। आज केवळ हा गडाचा नाही तर गुराखी याचेही प्राण वाचले। त्याच हे काम मला खूप कौतुकस्पद आहे। तू खूप चांगले काम केले आहेत, असेच काम पुढे करत राहा। माझ्याकडनं तुला खूप आशीर्वाद। धन्यवाद गोपाळ, आज तू आमची खूप मदत केली, तुझ्यामुळे आज आमचे प्राण वाचले। तू आज खूप शिवतेचे काम केले आहेस बरं।
तू आज आपल्या कर्णगडाला वाचवली आहेस। तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप खूप आशीर्वाद। गोपाल, आज तू खूप चांगलं काम केलं। गोपाल बाळा, आज तू खूपच चांगलं काम केलं आहे। तू खूपच बहादूर होता आज। आम्हाला तुझं नाव दिसलं बरं पेपर मध्ये, वाचून खूपच आनंद झाला। आज तू खरंच आपल्या गल्लीचं नाव रोशन केलं आहे। आणि हो, असंच करत जा। खूप खूप आशीर्वाद।